ब्रह्मपुरीत गेल्या 2 वर्षापासून गांगलवाडी ते मुळझा मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजय वडेट्टीवार यांनी अद्यापही या रस्त्याकडे परस्पर दुर्लक्ष केले. त्यांनी जर पुढाकार घेतला तर हा मार्ग तातडीने दुरुस्त होईल व तालुक्याच्या ठिकाणापासून 25 किलोमीटर अंतर असलेल्या मुळझा येथील नागरिकांना ब्रह्मपुरी येथे येण्यासाठी सोयीचे होईल. सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली असून नागरिकांना प्रवास करणे कठीण जात आहे. विधानसभा निवडणुकीत लक्षात घेता विविध कामांचे निव्वळ भूमिपूजन करण्यात वडेट्टीवार व्यस्त आहेत का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. नमस्कार, मी प्राध्यापक प्रकाश श्रावणजी बगमारे, एक या परिसरामधला सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक दिवसापासून मी या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा दौऱ्यावर गेलो तेव्हा मला या ठिकाणी काही गोष्टी माझ्या ज्या निदर्शनास आल्या त्या मी आपल्याला निदर्शनास आणून देऊ इच्छितो. या विभागाचे आमदार माननीय विजयभाऊ वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते आहेत. एवढा दमदार या ठिकाणी आमदार असूनसुद्धा आपल्या भागामधील गांगलवाडी ते मुळझा अंदाजे 25 किलोमीटर, मुळझा ते व्याहाड अंदाजे 35 किलोमीटर आणि गांगलवाडी ते शिंदेवाई अंदाजे 30 किलोमीटर या रस्त्याची एवढी वाईट अवस्था झालेली आहे की या रस्त्याने या तालुक्यामधील लोक जेव्हा ब्रह्मपुरीला तालुक्याच्या ठिकाणी येतात तेव्हा त्यांची अवस्था फार खराब होते आणि एखादा रुग्ण आणला तर तो त्या दवाखान्यापर्यंत पोहोचेल की नाही अशी आपल्याला शंका येते. एवढी खराब अवस्था या रस्त्यांची झालेली आहे. तुम्ही विकास पुरुष म्हणता, अहो विकास म्हणजे काय असते? शेवटी एका तालुक्याची तहसीलची बिल्डिंग बांधणे, न्यायालयाची बिल्डिंग बांधणे, जलतरण तलाव निर्माण करणे म्हणजे विकास नव्हे. तर या ठिकाणच्या सर्वसामान्य लोकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी जाण्यासाठी विद्यार्थ्यासाठी आणि सगळ्या नागरिकांसाठी एक चांगली सुविधा उपलब्ध करून देणे हे तुमचं प्रथम आणि प्रथम कर्तव्य असायला पाहिजे. पण आपण एवढ्या मोठ्या पदावर असूनही या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही हे खेदाने नमूद करावं असं वाटते. वाहतूक पाहता हा भाग जंगल व्याप्त आहे. या मार्गाने प्रवास करणे हे धोकादायक आहे. हिस्त प्राण्याची त्या ठिकाणी वावर असतो. अशाही परिस्थितीमध्ये जीव मुठीत घेऊन इथल्या लोकांना प्रवास करावा लागतो हे अतिशय दुर्दैव आहे. आणि दुसरं, या ठिकाणी ब्रह्मपुरी ही आपली खरं तर विद्यानगरी आणि आरोग्यनगरी म्हणून या पूर्ण विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे. एक अतिशय शांत संयमी प्रामाणिक आणि चांगलं ठिकाण म्हणून या ठिकाणी उत्तर भारतातील दक्षिण भारतातील पूर्व भारतातील पश्चिम भारतातील जे जे म्हणून या ठिकाणी नोकरीच्या निमित्तानं आले ते या ठिकाणी स्थायिक झाले याला कारण इथली लोकॅलिटी त्यांना आवडली आहे. या शैक्षणिकांनी या आरोग्यनगरीला दारूनगरी बनवण्याचं महापाप तुमच्या हातून घडलं असं मला खेदाने नमूद करावंसं वाटते. एक, तुम्ही सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आणि अशा प्रकारची भाषा वापरता की मी जर निवडून आलो तर चंद्रपूर जिल्ह्यामधली बंद असलेली दारू मी सुरू करणार म्हणजे करणार अशा प्रकारची तुम्ही सार्वजनिक ठिकाणी भाषा वापरता हे कितपत योग्य आहे. आणि त्यासाठी कारण देता की महसूल वाढीसाठी मी करतो, अहो महसूल वाढीसाठी हे नव्हे, याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे तुम्हालाही माहीत आहे, आम्हालाही माहीत आहे, जनतेलाही माहीत आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा व्यवसाय आणि तुम्ही तुमचा हितच जोपासण्यासाठी हे सगळं केलेलं आहे असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटते. आणि म्हणून गेल्या आपल्या या विदर्भामध्ये 45 जागा जिंकू, आम्ही राज्य जिंकू अशा प्रकारची भाषा आणि वक्तव्य तुमच्याकडून होत असल्याचं आम्हाला. मग एवढं सगळं करताना त्या ठिकाणी ब्रह्मपुरीच्या विकासाकडे तुम्ही लक्ष का देत नाही? 1-2 नाही तर 10 वर्ष झाले आहेत. आणि या 10 वर्षामध्ये या ठिकाणी वैनगंगेला वाईनगंगा बनवण्याचे, ब्रह्मपुरी ह्या आरोग्यनगरीला आणि शैक्षणिक नगरीला दारूनगरी बनवण्याचं महापाप तुमच्या हातून घडलं आहे ते मान्य करा अथवा करू नका, पण जनतेला हे माहीत आहे हे योग्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी माझी अशी विनंती आहे की कृपया हे झालं ते झालं, पण आता